संजय शिरसाट आपल्या बरोबर आहेत. सर, खरं तर एक त्यांनी असं म्हटलेलं आहे, विकलेली जी मनाची लोक आहेत ती गेलेली आहेत. एक प्रकारे तुमच्यावर टीका केलेली की तुम्ही विकलेल्या मनाचे आहात मुलाखतीमध्ये. राज ठाकरे विकलेला आहे, नारायण राणे विकले गेलेला होता, गणेश नाईक विकले गेलेला आहे, गजानन कीर्तिकर विकले गेलेले आहेत, रामदासभाई विकले गेलेले आहेत, 40 आमदार विकले गेलेले आहेत, 13 खासदार विकले गेलेले आहेत, हजारो शिवसैनिक विकले गेलेले आहेत. कोण विकले गेलेले? कसे विचारता? कसं बोलता त्यांना? त्यांच्या अंगा खांद्यावर तो गजानन कीर्तिकर साहेब आता 80 वर्ष वय, त्यांच्या मांडीवर खेळलेले हे पोरं आहेत. आम्ही पण आता ते पिकलेली पानं झाली, विकले गेलेली झाली. ही बाळासाहेबांची शिकवण आहे का? हे विचार होतो बाळासाहेबांचे. खरं तर सडकी पानं गळून गेली तर नवीन पालवी येईल, बांडगुळं म्हटलेलं आहे, खेकडे म्हटलेले आहे, विशेषतः ते एकनाथ शिंदेना म्हटलेलं आहे असं म्हटलं जात आहे. तुम्ही या सगळ्याकडे कसं बघता? एकीकडे तुम्हाला गद्दार म्हटलं गेलेलं, बंडखोरी केली म्हटलं गेलेलं आहे, आणि दुसरीकडे अजित पवारांमध्ये मात्र त्यांनी देवेंद्र फडणवीसांना प्रश्न विचारला. अहो, एक लक्षात घ्या, यांना हे बोलल्याशिवाय गत्यंतर नाहीये. काय बोलतील? आमची तारीफ करतील? आम्ही पक्ष वाढवण्यासाठी जे काम केलंय हे कसं विसरू शकतील? आम्ही जेव्हा त्यांना भेटायचो ना, ते म्हणायचे तुम्ही माझे शिवसैनिक नाही, तुम्ही बाळासाहेबांचे सहकारी आहात. विसरले? इतक्या लवकर कसे विसरू शकता? अहो, चांगलं काम करत होते ना सगळेजण, पण तुमचा अहंकार तुम्हाला नडला. हे एवढे 40 लोक आमदार, हे 13 खासदार, इतर सर्व लोक, काहीतरी त्यांची मानसिकता असेल का नाही? का सगळं पैशांच्या जोरावरच मोठे झालेले लोक आहेत? म्हणून अशा लोकांच्या बद्दल असं वक्तव्य करणं हे स्वतःच्या तोंडावर थुकण्यासारखं आहे. खरं तर निष्ठावान लोक जी आहेत ती आमच्या बरोबर राहिली असं त्यांनी म्हटलेलं आहे. तुम्ही कसं बघता याच्याकडे? तुमच्या म्हणजे एक प्रकारे वेगळ्या पद्धतीने सांगितलं की तुम्ही निष्ठावान नाही आहात. निष्ठावंताची व्याख्या एकदा त्यांच्याकडून एकदा चेक करून घ्या. निष्ठावान कशाला म्हणतात? मातुसेच्या आजूबाजूला घिरट्या घालणार नाही म्हणजे निष्ठावान नसतात. जो सर्वसामान्यांमध्ये जाऊन काम करतो, जो पक्षाचा झेंडा घेऊन फिरतोय उन्हा तानात, जो लोकांचे कामं येतात ना त्याला शिवसैनिक म्हणतात. मी तुमच्या मातोश्रीच्या बाजूला फिरून तुम्हाला साहेब फार चांगलं असे म्हणणाऱ्याला निष्ठावंत नाही म्हणत, त्याला चमचे म्हणतात. आणि या चमच्याच्या वेड्यामध्ये उद्धव ठाकरे आता अडकलेले आहेत चक्रव्यूहात, आणि त्यांना तेच वाटतं की नाही, हे म्हणजे महाराष्ट्र. खरं तर तुम्ही चक्रव्यूहात अडकलेले आहे असं म्हणतात, तर उद्या त्यांचा वाढदिवस आहे, काय शुभेच्छा द्याल आणि शुभेच्छांबरोबर काय सल्ला द्याल? त्यांची तब्येत आताही ठीक नसते म्हणून ते असे काही वाक्य येत असतात, त्यांचे काही टोमणे येत असतात. मला वाटतं हा त्यांच्या तब्येतीमुळे त्यांच्याकडे त्यांच्यात झालेला बदल आहे, म्हणून तब्येतीची काळजी घेण्यासाठी त्यांनी आता थोडा काही दिवस आराम करावा. भले लंडन वारी केली तरी हरकत नाही, 2-4 महिने थांबावं. राजकारण चालत असतं, राजकारणासाठी आपण जे जन्मलेलो नाही. शिवसेना प्रमुख म्हणायचे, सत्तेसाठी मी जन्म घेतला नाही, सत्ता माझ्या पायाखाली असली पाहिजे. ही ताकद निर्माण करायची असेल तर शांत डोकं ठेवावं लागतं, म्हणून त्यांनी आता या वाढदिवसाच्या निमित्ताने आराम करावा, थोडा 4-6 महिने लंडनला जावं आणि तब्येतीची काळजी घ्यावी, त्यांना दीर्घ आयुष्य लाभो अशी ईश्वरची प्रार्थना. खरं तर तुम्ही जो सल्ला देताय त्यांना की त्यांनी आराम करावं, त्याच काळामध्ये हे बंड झालं असं आधीच तुमच्यावर टीका झालेली आहे, पुन्हा एकदा ते आराम करायला गेले तर पुन्हा काही तुमच्याकडनं कार्य किंवा कृती होणार आहे? आता राहिले कोण त्यांच्याकडे? ते सर्व क्यूमध्ये आहेत आमच्याकडे, म्हणजे आता बंड करायची गरज नाही. ते लाईनमध्ये आहेत, ते केव्हा येतील सांगता येत नाही. ते लाईनमधले किती आहेत? ते भरपूर आहेत, येतील ते. आता आम्हाला सुद्धा काही गोष्टीचं थोडस प्रिकॉशन घ्यायचं, कोणता वेळ काळ पाहून त्या टायमाला निश्चित त्यांची एंट्री होणार आहे. शेवटचा प्रश्न आहे, तुम्ही ही मुलाखत ऐकली वाचली कशा माध्यमातून तुम्ही या मुलाखती जाणून घेतली? मुलाखत अशी नव्हतीच, मुलाखत ही काय, प्रश्न माझे आणि उत्तर हे माझेच, म्हणजे माझेच प्रश्न हे स्क्रिप्ट असते ना, की पाठ घोकून घोकून पाठ करायची आणि त्याच्यावरती उत्तर द्यायची. आता तुम्ही जसे अचानक प्रश्न विचारता ना, तर मला उत्तर देताना मला विचार करावा लागतो. एखादं वाक्य जरी माझ्या तोंडातून लाईव्हमध्ये जर गेलं तर माझ्यावर किती टीका होईल? पण मी स्क्रिप्ट लिहिलेली होती आणि तो संजय राऊत, त्याला ते माहिती काय बोलायचं आणि काय लिहायचं, ते त्यांनी त्या पद्धतीने ते केलेली मॅनेज केलेली मुलाखत आहे. त्या मुलाखतीचा महाराष्ट्रावर कुठेही परिणाम होणार नाही. खरं तर संजय राऊतांच्या अनुषंगानं तुम्ही म्हटलेलं की ही मॅनेज केलेली मुलाखत आहे, पण या मुलाखतीच्या वर तुम्ही प्रतिक्रिया सुद्धा दिली? कसली मुलाखत आहे हे? उगच तरी एक इव्हेंट टाईप, आपला छोटासा इव्हेंट, बसल्या बसल्या काही काम नाहीये, आता चला दीर्घ प्रदीर्घ मुलाखत असं त्याला वाघ नाव द्यायचं आणि ते जनतेमध्ये जाऊ द्यायचं. होत नाही, काही करू शकत नाही, ते मुलाखतीद्वारे काहीतरी आपण वातावरण निर्मिती करू असं त्यांचा एक असेल मानसिकता.
वातावरण निर्मिती असं तुम्हाला वाटतं? टीका झालेली, लोक बोंबला लागलेले, लोक क्रिटिसाइज करायला लागले कशासाठी? या जेव्हा सत्तेत होता त्या टाइमला काही करू शकले नाही, सत्तेचा वापर कसा करता येतो ते तुम्हाला माहिती समजलं नाही, आणि अडीच वर्ष व्हीसीद्वारे लोकांना बोलत होते, कधी कुणाला भेटले नाही, म्हणून आता लोक समजत आहेत की सत्ता गेल्यानंतर यांना आलेली उशीर आलेलं शहाणपण जे आहे ना ते आता कामी येणार नाही. कॅमेरामन किरण सकपासह मी हर्षदा परब मुंबईतच साठी.